या लाईफमध्ये कधीच कोणावर डिपेंड न करावं, कारण या लाईफमध्ये कोण कधी तुम्हाला सोडून जाईल ना याची तुम्हाला कधी कल्पनाही राहणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे आज तुमच्या पुढे पुढे करतात ना, ते उद्या तुम्ही फेल झाल्यावर तुमच्याकडे वळून सुद्धा बघणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपला प्रत्येक क्षण आपण हा आनंदात जगला पाहिजे, कारण आपल्यासाठी कोणता क्षण आखरी असेल ना हे कोणीच सांगू शकत नाही. कधी कधी आपल्या प्रामाणिकपणाचा पुरावा मागणारे विश्वास ठेवण्याचे पण लायकीचे नसतात. आपले आवडते नाते नेहमी सांभाळून ठेवा. जर कधी हरवले ना तर गुगलवर शोधून सुद्धा लवकर सापडणार नाही. जर तुमच्या वाईट काळात तुमचा फोन वाजला नाही तर तुमच्या चांगल्या काळात तुम्हीही इतरांचे फोन उचलू नका, कारण की जो आपल्याला रिस्पेक्ट देत नाही ना त्याला आपण रिस्पेक्ट देऊ काय फायदा. खरं आहे ना? जर आपल्याला खरंच खुश राहायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टी विसराव्या लागेल ज्या गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही. खरं आहे ना? मित्रांनो, एक म्हण आहे की उद्याच्या सुखासाठी आज आपल्याला थोडासा त्रास सहन करावाच लागतो, कारण तो त्रास सहन केल्याशिवाय उद्याचं सुख आपल्याला कधीच भेटणार नाही. समोरचा व्यक्ती जर समजून घेणार नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्ही पण व्यर्थ आहे.